जालनात अखिल भारतीय सेनेच्या 24वा वर्धापन दिनानिमित्त मतिमंद बालगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. अखिल भारतीय सेना सामाजिक कार्यात असणारे अग्रेसर असणारे गणेश चांदोळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. अखिल भारतीय सेनेच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना चांदोळे पुढे म्हणाले की अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राजकारण कमी मात्र समाजकारण अधिक हे पक्षीय धोरण आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन संचलित मतिमंद बालगृहात मतिमंद मुलांना नाश्ता तसेच येथील गायींना चारा वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय सेनेच्या जालना शहराध्यक्ष नंदा पवार, लतिका शेख, अमोल रत्नपारखे, लक्ष्मी जाधव, राहुल रत्नपारखे, अनिल लोखंडे, किरण शिरसाट, तृतीयपंथी अक्षरा ताडगे, स्वाती चौडिये, बिजली गडमे आदींची उपस्थिती होती. आज 12 जानेवारी रोजी अखिल भारतीय सेनेचा वर्धापन दिनानिमित्त आज मतिमंद विद्यालय जालना येथे जालना शाखेच्या वतीने आज आम्ही मतिमंद विद्यार्थ्यांना अल्पाहार जेवण व त्याबरोबर गुरांना गाईंना चारा खाऊ घालून आगळा वेगळा अखिल भारतीय सेनेचा वर्धापन दिवस जालना शाखेतर्फे आम्ही आज साजरी करतो आहे. आणि अखिल भारतीय सेनेचं 24 वर्ष पक्षाला स्थापन होऊन झाले. आम्ही 24 वर्षामध्ये डॅडीच्या हाताने म्हणजे माननीय अरुणभाई गवळी यांच्या हाताने बरेचसे गोरगरीब जनतेला न्याय मिळण्याचं काम केलं. त्याबरोबर आज बी माननीय आईसाहेब आशाताई गवळी यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज जालन्यामध्ये खूप गोरगरीब जनतेचं अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून नेहमी अग्रेसर असून काम करतो आम्ही. आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून जालना शाखेच्या वतीने करीत असतो. तरी आज आमचा वर्धापन दिवस असल्यामुळे आम्ही आज बरेचसे सामाजिक उपक्रम घेऊन हा दिन आगळा वेगळा साजरा करण्याचा प्रयत्न करतो. SBN मराठीसाठी जालन्याहून राहुल मुळे.